टेंडर पद्धतीने आणि पुरवठ्यामार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं. काळा बाजार रोखण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. नागरिकांना स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या आणि उत्पादनाची परवानगी घ्यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. अहमदनगर शहराच्या उत्तर भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याच्या शेजारी असलेल्या सावेडी, वडगाव, देहरे या भागामध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडासह पाऊस झाला आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. छत्तीसगडमध्ये तरुणाला कबुतराच्या पायात चिनी भाषेत लिहिलेला टॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत कबुतराला ताब्यात घेतलं आहे. छत्तीसगडमध्ये 250 नक्षलवाद्याच्या हल्ल्यात 22 जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनी ही नवी हेरगिरी सुरू केल्याचे संशय आहे. देशात स्पुटनिक व्ही लसीच्या एंट्रीनंतर आता घरोघरी जाऊन लस टोचण्याची तयारी होत आहे. देशातील अनेक कंपन्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे डोअर स्टेप वॅक्सिनेशनसाठी संपर्क देखील केल्याचं समजतंय. पुढील काही दिवसात या संदर्भात निर्णय होण्याचा अंदाज आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.